थेट पाईपलाईनचा जो विषय आहे तो गेले 35 वर्ष कोल्हापूरकरांच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न होता. अनेक वर्ष त्या संदर्भात आंदोलनं झाली, मोर्चे झाले, उपोषणं झालेले. आत्ता ती थेट पाईपलाईन मंजूर झाली त्याबद्दल निश्चितच सर्वच कोल्हापुरातील लोकांना आनंद होतोय आणि सगळे आनंदी आहेत. पण आनंद झालेल्या दुसऱ्या दिवसापासून कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे होर्डिंग लावून त्याचं श्रेय घेण्याचं काम सुरुवात झालेलं आहे. श्रेय घेण्याबद्दलही काय नाही, ज्यांनी श्रेय घ्यायचं त्यांनी त्या ह्याच्यासाठी किती योगदान दिले, काय दिले हे सगळ्या लोकांना माहिती आहे. मला असं म्हणायचं आहे की श्रेय घेण्यापेक्षा ही योजना पूर्ण कशी होईल, लवकरात लवकर त्याचे टेंडर्स कसे निघतील, कारण मला असं वाटतं आहे की निवडणूक तोंडावर आलेली किंवा जवळ आलेली बघून त्यामध्ये त्याचं श्रेय घेण्याचं काम सुरू आहे. ते घेतलं नाही गेलं पाहिजे आणि याचं काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल, नाहीतर निवडणुकीच्या आधी कुठंतरी त्याचं भूमिपूजन करतील की आम्ही हे सगळं केलं आणि पुन्हा 5-50 वर्ष ही योजना होणार नाही, कारण खूप मोठं बजेट, खूप मोठं इस्टिमेट त्याचं आहे. आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरला पूर्वीपासूनच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे, त्यामुळे इथं कुठलेही आपल्याला चांगल्या पद्धतीच्या योजना किंवा मोठा निधी आजपर्यंत आलेला नाही. कायमच आपण त्याच्या म्हणजे त्याच्यापासून वंचित आहोत आणि या ही सुद्धा योजना फार मोठी आहे आणि त्यासाठी श्रेयवाद न घेता प्रत्येकाने सगळे राजकीय नेतेमंडळींनी एकत्रित येऊन ती लवकरात लवकर कशी पूर्ण होईल, त्याचे निधी कसे उपलब्ध होतील, त्याचा 10% जो कॉन्ट्रीब्युशन आपण भरायचा आहे त्याच्या संदर्भात काय निर्णय घेतला आहे किंवा काय करायचं आहे, या सगळ्याची कुठलीच चर्चा नाही. आज सगळ्यांनी बोर्ड लावले थेट भेट वगैरे वगैरे म्हणून, तर ते झालं नाही पाहिजे असं मला वाटतं. लोकसभेची तयारी खरं पाहिलं तर मी 2004 साली लोकसभेची निवडणूक लढवलेली होती आणि थोड्याशा मतानं माझा पराभव झाला, पण जी मतं जवळजवळ मला 4 लाख मत पडलेले होते ते मी खूप पॉझिटिव्हली घेतली आणि तेव्हापासूनच मी विचार केला की एवढ्या लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, काहीतरी अपेक्षा त्यांच्या आपल्याकडून आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी काम करत राहिलो. जरी खासदार झालो नसलो तरी खासदारापेक्षा कमीही काम करायचं नाही या दृष्टिकोनातून मी युवकांचं संघटन केलं. युवकांच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम आपण राबवलेले आहेत, त्यामध्ये लोकांना मदत करणे असेल, कोण पीडित असतील, दुष्काळग्रस्त असतील, पूरग्रस्त असतील, अन्य सगळ्याच बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांचं संघटन करून आपण विधायकांनी विकासाची कामं जिल्ह्यामध्ये करत आलो. 2009 साली सुद्धा मी निवडणूक लढवणार हे जाहीर केलेलं होतं आणि मला उमेदवारी मिळेल असं अपेक्षितही होतं, पण काही कारणास्तव ती उमेदवारी मला मिळाली नाही आणि मी थांबलो. नेत्यांचा शब्द पाळला, त्यांना एक मान म्हणून किंवा त्यांना सन्मान रिस्पेक्ट म्हणून त्यावेळी आम्ही सर्वांनी थांबण्याचा निर्णय घेतला आणि जरी थांबलो असलो तरी जसं तुम्ही आज विचारता की काय तयारी आहे, तर ही तयारी तेव्हापासूनच अगदी 2004 ला पराभूत झाल्यापासून तयारी चालू आहे. आजही आमची तयारी त्या पद्धतीने चालू आहे. सबंध जिल्हाभर आम्ही युवा शक्तीचं खूप मोठं नेटवर्क युवकांचं उभा केलेलं आहे आणि आमच्या वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून आम्ही लोकांच्यापर्यंत पोचतो आहे, लोकांच्या अडीअडचणी सोडवतो आहे. आज मी पदावर जरी नसलो तरी आमदार माधुरावजी माडिक यांच्या माध्यमातून सुद्धा मोठा निधी आपण जवळजवळ यावर्षीसुद्धा 7 कोटी रुपये आणि प्रत्येक वर्षी 2 ते 2.5 कोटी रुपये आपण निधी आणून त्या त्या विभागामध्ये लोकांना रस्ते, गटर्स, हॉल किंवा मंदिराचे जे सांस्कृतिक हॉल असतील अशा पद्धतीनं लोकांना मदत करतच आलेलो आहे, त्यामुळे तयारी अगदीच चांगली झालेली आहे. निवडणुका 2-3 महिन्यावर असल्यामुळं आणखीन मोठ्या प्रमाणात किंवा स्पीडनं आमची तयारी सुरू आहे आणि सगळे युवक आमचे त्यासाठी काम करत आहेत. खूप ज्येष्ठ लोकांचाही आशीर्वाद आणि महिलांचाही आशीर्वाद या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीशी राहील अशी मला खात्री आहे.